नमस्कार मंडळी, आज आपण भेटणार आहोत संग्राम चौगुले यांना। ह्यांची ओळख करून द्यायची गरजच नाही आहे, मी माझीच ओळख करून देतो। मी मीनार देव, मी ॲज अ प्रोफेशनली फोटोग्राफर आहे, सिनेमॅटोग्राफर आहे आणि मी वेडिंग फिल्म्स कवर करतो। तसंच माझं एक यूट्यूब चॅनल आहे मीनार देव, यावर मी एक कोल्हापूर रिलेटेड लई भारी व्हिडिओज अपलोड करत असतो। तर आपण आज जाणून घेणार आहोत कुठीतरीपासून ते 5 वेळा मिस्टर महाराष्ट्र, 6 वेळा मिस्टर इंडिया आणि मिस्टर वर्ल्ड, मिस्टर युनिवर्स। तर ही जर्नी आपण जाणून घेणार आहोत। सर, तुमच्या लहानपणीच्या आठवणी आणि तुम्हाला ह्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रातली आवड कधीपासून सुरुवात झाली? लहानपणीच्या आठवणी म्हटलं तर मी नॉर्मल लोकांच्याच माझ्या सवयी होत्या सगळ्या, म्हणजे अभ्यास कमी करणं, खेळणं जास्ती आणि घरात मार खाणं। पण थोड्याशा गिफ्टेड गोष्टी होत्या जे देवाने मला दिली, की खेळत असताना पण किंवा कुठल्या ॲक्टिव्हिटी करत असताना माझ्या बॉडीतली डेव्हलपमेंट बाकींच्यापेक्षा खूप चांगली व्हायची। त्यामुळे मी बॉडी बिल्डिंग हे खूप लांबची गोष्ट होती त्यावेळेस, कारण मी 7वी 8वीपासून मी ग्राउंडवरतीच आहे, म्हणजे पुशअप्स करणे, जोर मारणे ह्या गोष्टी माझ्या आजीपासून चालू आहेत। पण ज्यावेळी पोस्टर बघायचो बॉडी बिल्डिंगचे, तर ते पटत नव्हतं मला की अशी बॉडी बनते किंवा सिक्स पॅक जे असतात, तर मला वाटायचं की पुष्टी लावत आहेत तिथे आणि तशी बनवतात, म्हणजे एडिट केलं असं तुम्हाला वाटतं? हां, ते खरं वाटत नव्हतं, कारण त्यावेळेस फक्त बाहेरच्या लोकांची बॉडी होती, इंडियामध्ये तेवढे लोकांचे फोटोग्राफ तेवढे येत नव्हते। पण बॉडी बिल्डिंग ह्या कन्सेप्टच माहिती नव्हतं आणि बालपण जे माझं होतं ना, तर मॅक्सिमम जे अट्रॅक्शन मला होतं ते ज्या फिजिकल ॲक्टिव्हिटी असतात, स्पोर्ट्स असेल, कुठलाही गेम असेल, मी रनर होतो लहानपणापासून, रनिंग करणे, स्विमिंग करणे ह्या आमच्या ॲक्टिव्हिटी होत्या, कारण स्कूलमध्ये बाकीचे फॅसिलिटी काहीच नव्हते। सो लहानपण जे होतं माझं असं खेळण्यात गेलं मॅक्सिमम, पण मेंटली पण ब्रेन तेवढाच स्ट्रॉंग होता, त्यामुळं अभ्यास करायला लागत नव्हता, पण क्लासमध्ये फर्स्ट असायचं 7वीपर्यंत। म्हणजे तुम्ही अभ्यासात पण प्रथमच होता? हो, कारण त्याचं रिझन काय होतं, माइंड कसं असतं की तुमचं माइंड आणि बॉडी ह्याचं कनेक्शन असतं, तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो। फिजिकल ॲक्टिव्हिटीमुळं माइंड एवढं फ्रेश असायचं की स्कूलचा जो टाईम असायचा 11 ते 5, तर त्या टाईममध्ये जेवढं काही शाळेत शिकवायचे तेवढं कॉन्सन्ट्रेशन भरपूर असायचं मला तिथे, म्हणजे होऊन जायचं ते, कारण त्यानंतर खेळायला जायचं तर तिकडे कॉन्सन्ट्रेशन करायचं। तर ह्या पिरियडमध्ये माइंड आणि बॉडी दोन्ही स्ट्रॉंग असल्यामुळं अभ्यास जास्त करायला लागायचं नाही, पण क्लासमध्ये फर्स्ट यायचो, त्यामुळं बस लहानपण जे आहे ते माझं आरामात गेलं एकदम, टेन्शन कसं नसतं कोणाला। पण अभ्यास तर आईवडील शिक्षक होते माझे, त्यामुळे त्यांना वैताग यायचा शाळेमध्ये सगळ्यांचा अभ्यास घेऊन, तर आमच्याकडे लक्ष नसायचं, तर वाचायचो आम्ही, कारण अभ्यासला बसायचं म्हणजे डोक्याला ताप असायचं खूप, कारण अभ्यास काय करायचा आहे, कसं करायचं आहे। सो दुसऱ्या दिवशी जो तुमचा होमवर्क असायचं, तर तो मग 4 पानात असेल होमवर्क, तर मग पहिले 2 पान लिहायची, परत पुढच्या पानावर काहीतरी असं करून शेवटचं पान तोर करायचं आणि असं दाखवायचं, अशा म्हणजे एन्जॉयमेंटमध्येच गेलं लहानपण माझं, त्यामुळे जास्ती सिरियस काय नव्हतं काम किंवा कुठल्या गोष्टीचं पॅशनेट असं काय नव्हतं। स्पोर्ट्स मात्र सगळ्या गोष्टीपेक्षा जास्ती आवडीचं क्षेत्र होतं, त्यामुळे मोस्टली कुठला एक गेम नव्हता पण सगळ्या गेममध्ये चांगला होता। मग तुम्हाला प्रोफेशनली बॉडी बिल्डिंग कधीपासून करावं वाटलं? प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग 2010। आता आम्ही ज्या गोष्टी डायटमध्ये घेतो त्या गोष्टी माहिती नव्हत्या आम्हाला, आम्ही डिव्हिजन पण त्यांच्या जिममध्ये वर्कआउट चालू केला, फक्त 6 महिने मला भेटले, कारण डिप्लोमामध्ये मी डिप्लोमा केला आहे दहावीनंतर, त्यानंतर 1 वर्ष माझं एअरडाऊन झालं बिकॉज ऑफ स्पोर्ट्स, कारण मी लेक्चर बंद करायचो, एक्झाम पण बंद करायचो आणि क्रिकेट खेळायला जायचो, त्यामुळं 1 वर्ष माझं 6 महिने माझे डाऊन झाले होते। आणि त्या 6 महिन्यात मी घरी आलो होतो, त्यामुळे माझ्या पप्पाने मला सांगितलं की जिमला जा आणि बॉडी बिल्डिंगचं बघ, कारण पप्पांना क्रेज होती आधीपासून, आजोबा माझे पहिलवान होते, त्यामुळे तर मला पटत नव्हतं ते की जिम अशी बॉडी बनते, पण 6 महिने सुट्टी होती मला, त्यामुळे मी सरांच्याकडे गेलो आणि 5व्या दिवशीच मला सरांनी स्टेजवरती उभा केलं, कारण रनर होतो मी, फुटबॉल खेळायचो, स्विमिंग करायचो, त्यामुळे ॲथलीट चांगला होतो आणि ॲब्स असणं ही त्यावेळेस खूप मोठी गोष्ट होती, पण आत्ताच्या कंडिशनला आपण बॉडी बिल्डरला माहिती आहे की ॲब्स बनवायला किती वेळ लागतो, पण माझे नॅचरल झाले होते बिईंग मी व्हेजिटेरियन असून, पण मेन म्हणजे मी फक्त अंडी खात, व्हेजिटेरियन होते, मी चिकन वगैरे खात नव्हतो, पण खाण्यापेक्षा काम जास्त होतं माझं, त्यामुळे बॉडी फॅट जास्त वाढत होतं, रनर असल्यामुळं कार्डिओ भरपूर व्हायचं, तर बॉडी पहिल्यापासून सिमेट्री चांगली असल्यामुळे बॉडी चांगलीच होती आणि ॲब्स माझे कायमचे होते पहिल्यापासून। सो पहिल्या 5व्या दिवसातच मला सरांनी कॉम्पिटिशन उभं केलं, डिसेंबर 1999 म्हणजे पहिली कॉम्पिटिशन आष्ट्यात झाली होती आणि त्या कॉम्पिटिशन माझा 5वा नंबर बसला होता पहिल्याच कॉम्पिटिशनला, आणि त्यानंतर मी कॉम्पिटिशन करत राहिलो कंटिन्युअस, पण टार्गेट काहीच नव्हतं,
कारण जर भीमसेन पाटील सरांच्या जिममध्ये विचारलं तुम्ही माझ्या वेळच्या लोकांना 2001, 2003 तर मला त्यावेळेस वडापाव बिल्डर म्हणायचं, कारण मी कुठेतरी अजून कोल्हापूरला यायचं बसने आणि तिथं गंगावेशला उतरून मी तिथे 3 रुपयाचा वडा घ्यायचो आणि तो खात खात शिवाय स्टेडियमला यायचो सरांच्या जिममध्ये, आणि बाकीची अंडी खात बसली असायची, केळे खायचे लोक, पण मी वडापाव खाऊन यायचो, वर्कआउट करायचो आणि परत रात्री 10 घरी जायचो. सो तो माझा पिरियड होता. तुमचं प्रोटीन म्हणजे तेव्हा असं घ्यायचं, अंडी खायची वगैरे, तेव्हा तुमचं काय नसायचं माहितीच नव्हतं, वडापाववरच प्रोटीन काय हेच माहिती नव्हतं. त्यावेळेस काय होतं, बॉडी बिल्डर अंडी खातात म्हणून अंडी खायची, घरी चिकन खात नव्हतं त्यामुळे तो प्रॉब्लेमच होता, चिकन खाऊ शकत नव्हतं. किती खायचे आहेत, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे, ह्या गोष्टी बिलकुलच माहिती नव्हतं. म्हणजे घरातलं जेवण तेवढंच. येस, आणि मोस्टली मला वाटतं सगळ्या बॉडी बिल्डरचं तेच होतं, पण बाकीचे लोक चिकन आणि अंडी खायचे त्यामुळं त्यांचा डायट होत असेल, कॅल्क्युलेशन करून कोण खात नव्हतं की आत्ताच्या कंडिशनला पोट भरलं पाहिजे, जे असेल ते पोट भरून खायचं, ही कंडिशन आमची त्यावेळेस होती. तर कॉम्पिटिशन पण आम्ही वडापाव खाऊन, मिसळ खाऊन किंवा मग वेईंगपर्यंत आम्ही कंट्रोल करायचो, कारण सिनियर बॉडी बिल्डर करायचे म्हणून कंट्रोल म्हणजे मग काय माहिती नव्हतं. आणि मग एकदा वेईंग झालं तर मग पाणीपुरी खा, भूक लागली असेल दिवसभर खात नसल्यामुळं, पण ते खाऊन आम्ही कॉम्पिटिशन केलं 2001, 2003, 2004 कारण मग 2001 मी पुण्याला गेलो. तिथे गेल्यानंतर समजलं की प्रोटीन काय असतं, क्रिएटिन काय असतं, कार्बोहायड्रेट्स काय असतात, सप्लिमेंट्स काय असतात, आणि मग एखादी जिम अडवान, सरांची जिम सोडून कुठल्या जिम नव्हत्या कोल्हापूरमध्ये त्यावेळेस, आणि तिथून सरांची जिम खूप जुनी होती, ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्यात एन्जॉय करायचे, पण वर्कआउट खूप चांगला व्हायचा तिथे, कारण तिथं चुरस असायचं की कोण जास्ती वेट मारतो, जो मिसकन्सेप्ट होता आमचा, कोण जास्तमधनं जास्त वेट मारलं जो जास्ती वेट मारतो त्याची बॉडी चांगली होती असा कन्सेप्ट होता, आणि त्या कन्सेप्टमुळं 2009-2008 माझी बॉडी चालली, कारण डेफिनेशन हा पार्ट नव्हता त्यावेळेस, जितकं वेट जातं तेवढं मारायचं. मग आत्ताची जी कंडिशन असते की लाईट वेट, हेवी वेट, कार्डिओ, ह्या गोष्टी माहितीच नव्हत्या, कारण टार्गेट बॉडी बिल्डिंग नव्हतंच माझं, पण खाऊन पिऊन बॉडी चांगली व्हायची त्यावर कॉम्पिटिशन करायचं. सो टिल 2006 बॉडी बिल्डिंग हा विषयच नव्हता, कारण बॉडी चांगली असून पण कोल्हापूरचा होतो मी, पण पुण्यात शिकायला होतं, इंजिनिअरिंगसाठी गेलो होतो. म्हणजे मला वाटलं की तुम्ही प्रोफेशनली ते शिकाय, बॉडी बिल्डिंग शिकायला तुम्ही पुण्यात गेला? नाही, तसं नाही, मी इंजिनिअरिंगसाठी पुण्यात गेलो, बीईसाठी.